बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिल्लीहून विशाखापट्टणम साठी उड्डाण केलेलं इंडिगो कंपनीच्या विमानाच्या कॉकपिट मध्ये धूर निघू लागल्याने या विमानाचे पुन्हा दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात यावेळी 170 प्रवासी होते. या घटनेमध्ये कुठलेही नुकसान झाले नसले तरी धूर कशामुळे येत होता हे अद्याप समजू शकलेले नाही. बुधवारी उड्डाण केलेल्या विमानात हा प्रकार घडला होता. या घटनेसाठी इंडिगो कडून इमर्जन्सी घोषित करण्यात आली नव्हती, मात्र स्थानिक प्रशासनाकडून ती घोषित करण्यात आली होती. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर ही इमर्जन्सी मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानातील प्रवाशांना संध्याकाळी 4:15 वाजता दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.